नववर्ष साजरा करत असताना कोणतंही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त मुंबईत तैनात केलेला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस सज्ज झाले. नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी 12,000 पोलीस तैनात करण्यात आले. जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. कोणतेही अनुसूचित प्रकार होऊ नये यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस सज्ज झाले आहेत. नागरिकांनी सहकार्य करावं असं पोलिसांनी आवाहन केलंय. नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. अनिल सावरे आमचे मुंबईचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. अनिल, मुंबई पोलिसांनी काय काय तयारी केलेली आहे एक मुद्दा, आणि दुसरा मुद्दा असा आहे की नववर्षाच्या तयारीसाठी नागरिकांनी काय तयारी केली आहे. नक्कीच म्हणून सर, आपण पाहिलं तर मुंबईमध्ये 31 दिवसांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकामध्ये नियम बदल केलेले आहेत. आपण पाहिलं तर मुंबईमध्ये रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी गेट ऑफ इंडिया असेल, एक गेट ऑफ इंडिया जाणारे रस्ते असतील त्यासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांकडून अनेक निर्देश करत आहेत. पाहिलं तर आपण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये 31 दिवसाच्या पार्श्वभूमीवर तब्बल 12,000 पोलीस तैनात केलेले आहेत. जागोजागी नाकाबंदी करण्यात आली. कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये त्यासाठी सुरक्षित पोलीस एकदम सज्ज झाले आहेत. पण असतात आणि पाहिलं तर नागरिकांना पोलिसांनी आवाहन केलंय की 31 दिसंबरच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नवीन वर्षाला गालबोट लागू नये यासाठी सहकार्य करे असं आवाहन केलेलं आहे. आणि याशिवाय मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नववर्षाचं स्वागत केलं जातं. वेगवेगळ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जातं आणि काही वेळेला आपण असं पाहतो की त्याला गालबोटही लागतं. खास करून रस्त्यांवर मद्यपींची संख्या ही वाढलेली दिसते आपल्याला, किंवा अनेकदा बेदरकारपणे गाड्या सुद्धा वाहनं सुद्धा चालवली जातात. नक्की सर, आपण पाहिलं तर गेल्या 2 वर्षानंतर हा जो नवीन वर्ष आहे तो मोठा उत्साह साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत. त्याचं त्या अनुषंगाने जे मद्यपांचे सळीराम असतात कुठे गालबोट लागू नये म्हणजे त्यासाठी 12,000 पोलीस तैनात म्हणजे वाहतूक विभागाचे असतील किंवा सिटी पोलीस असतील हे सुद्धा तैनात केले आहेत. की एकंदरीत पाहिलं तर जे सळीराम असतात मद्यपांकडून जे सुसाईडरीत्या गाड्या चालवतात त्यासाठी त्यांना ते कंट्रोल करण्यासाठी पोलीस तैनात केले. आणि पाहिलं तर जागोजागी आपण पाहिलं तर ठाणे असेल किंवा मुंबई असेल जागोजागी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. धन्यवाद. धन्यवाद अनिल.